केके यांचं मंगळवारी संध्याकाळी कोलकाता येथील लाईव्ह शोनंतर निधन झालंय. अलीकडच्या वर्षात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या मृत्यूच्या मालिकेतील हे आणखी एक प्रकरण आहे. बंद जागेमुळे आणि जास्त गर्दीमुळे त्यांना त्रास झाला का. नमस्कार, मी सृष्टी गीते, स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभातमध्ये. प्रख्यात पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नत उर्फ केके यांचं मंगळवारी संध्याकाळी कोलकाता येथील लाईव्ह शोनंतर निधन झालंय. शोच्या काही तासानंतर त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यांना त्वरित कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट CMIR नेण्यात आलं. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. केके हे 53 वर्षाचे होते. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देशाला धक्का बसलाय. अलीकडच्या वर्षात तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या मृत्यूच्या मालिकेतील हे आणखी एक प्रकरण आहे. रिपोर्टनुसार केके यांचा शो बंद ठिकाणी ठेवण्यात आला होता. याबाबत आयोजकांकडे तक्रारही करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार केके जेव्हा लाईव्ह शोमध्ये परफॉर्म करत होते तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत होतं, त्यांना घाम येत होता आणि त्यामुळेच कदाचित त्यांना हृदयविकाराचा झटका आला असेल. या संपूर्ण घटनेनंतर एक प्रश्न उपस्थित केला जातोय की बंद जागेमुळे आणि जास्त गर्दीमुळे त्यांना त्रास झाला का. 40 ते 50 वयोगटातील लोकांना हृदयाच्या समस्येमुळे मृत्यूला सामोरं जावं लागतंय. या संपूर्ण प्रकरणाविषयी आपण अधिक जाणून घेऊया. कार्यक्रमात सामील असलेल्या काही प्रेक्षकांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की कार्यक्रमाचं आयोजन केलेलं नजरुल मंच सभागृह इनडोअर होतं आणि गर्दी खूप वाढली होती. वार्तानुकूलित यंत्रणाही नीट काम करत नव्हती. केकेला प्रेक्षकांसमोर खूप उष्णता जाणवत होती. दरम्यान त्यांनी आयोजकांना गर्मी कमी करण्यासाठी स्पॉटलाईट मंद करण्यास सांगितलं. अतिउष्णतेमुळे केकेला हृदयविकाराचा झटका आल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तज्ज्ञ म्हणतात की केकेच्या मृत्यूचं खरं कारण काय आहे हे पोस्टमार्टम रिपोर्ट नंतरच स्पष्ट होईल. तथापि ज्या प्रकारे हा कॉन्सर्ट इनडोअर होता आणि गर्दीने भरला होता असा दावा करतायत त्यामुळे आधीच हृदयविकाराने ग्रस्त असलेल्यांना समस्या निर्माण होऊ शकतात. घुसमटल्यामुळे थेट हृदयविकाराचा झटका येतो हे खात्रीशीर नसलं तरी त्यामुळे अप्रत्यक्षपणे समस्या वाढू शकतात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार उन्हाळ्यात जास्त गर्दीच्या ठिकाणी जावे लागले आणि तिथे योग्य व्हेंटिलेशन व्यवस्था नसल्यास गुदमरल्यासारखं वाटू शकतं. यामध्ये हृदयाची धडधड वेगाने सुरू होते आणि शरीराला थंड करण्यासाठी, रक्तपंप करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते. अशा परिस्थितीत ज्यांना आधीच हृदयविकार आहे त्यांच्यासाठी ही स्थिती गंभीर असू शकते. हृदयरोग तज्ज्ञ म्हणतात की जास्त घाम येणं ही शरीराची अतिउष्णतेची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. ज्या लोकांना अचानक अस्वस्थता येते किंवा जास्त घाम येतो त्यांनी अशा परिस्थिती टाळल्या पाहिजे ज्यामुळे समस्या उद्भवू शकते, जे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. हृदयविकाराचा झटका किंवा कार्डियाक अरेस्ट असल्यास तुम्हाला छातीत किंवा हातांमध्ये तीव्र उष्णता किंवा घाम येण्यासोबत वेदना आणि दाब देखील जाणवू शकतो. अशा परिस्थितीत तातडीने सतर्क राहण्याची गरज आहे. हृदयरोग तज्ज्ञ सांगतात की जर तुम्हाला अचानक जास्त घाम येणं, जास्त उष्णता किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर ते आपत्कालीन समजा आणि त्वरित तज्ज्ञांकडे जा. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करणं घातक ठरू शकतं. त्वरित उपचार केल्याने हृदयविकाराचा धोका कमी करताना जीव वाचवण्याची शक्यता वाढते. तुमच्या आजूबाजूला अशा प्रकारे त्रास असणारी कोणती व्यक्ती असेल तर घाबरून न जाता त्या व्यक्तीशी योग्य पद्धतीने काळजी घ्या, त्यांना औषधोपचार करा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका.